भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यात निळंवादळ दिसून आलं जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावानं साजरी झाली ठिकठिकाणी थीक आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका निघाल्या तर विविध सामाजिक उपक्रम या निमित्तानं राबवण्यात आले कागलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर इथं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे आणि सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते आणि तहसीलदार शिल्पा ठोकडे मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला शाहूचे संचालक बॉबी माने यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन माजी नगराध्यक्ष प्रकाश काडीकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी समजितसिंह घाटगे नवीन मुश्रीफ प्रकाश गाडेकर भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद हर्षवर्धन यांनी मनोगत व्यक्त केली छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सत्यात उतरवण्यासाठी दलित समाजाला नवनवीन व्यवसायात आणणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं तर श्री शाहू उद्यानातही डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं कागलच्या आंबेडकर चौकात ध्वजारोहण सोहळा झाल्यानं नंतर सर्वजण गैबी चौकात एकत्र आले तिथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला धम्म पालनानं कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी उपनगराध्यक्ष विवेक लोटे प्रवीण काळबर अजित कांबळे संजय चितारी उमेश सावंत राजेंद्र जाधव अरुण सोनुले विष्णू कुंभार यांच्यासह बौद्ध बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची कागलमधून मिरवणूक काढण्यात आली राधानगरी तालुक्यातील अनेक गावात डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्याच्या गजरात डॉक्टर आंबेडकर यांची जयंती साजरी झाली तालुक्यात पस्तीस ठिकाणी फोटो पूजन तर एक ठिकाणी पुतळापूजन झालं तहसीलदार मीना निंबाळकर पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आले सरवडे इथल्या बौद्ध समाजाच्या वतीनं महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम रक्तदान शिबिर वक्तृत्व स्पर्धा झाल्या तर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या हस्ते करण्यात आला जगात शांतता समानता नांदण्याबरोबरच जातीभेद कमी करण्यासाठी डॉ आंबेडकरांचे विचार रुजवणं गरजेचं असल्याचं चा मत पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी व्यक्त केलं सायंकाळी अनेक ठिकाणी पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणुका निघाल्या यावेळी मंडल अधिकारी शिवाजी कोळी उमेश चव्हाण विजयसिंह मोरे राजेंद्र पाटील भीमराव कांबळे यशवंत कांबळे विजय कांबळे यांच्यासह दलित बांधव उपस्थित होते राशिवडेथल्या पंचशील तरुण मंडळाच्या वतीनं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाची संघर्षमय कहाणी रंगमंचावर साकारली आहे आकर्षक चित्रफलक मध्यभागी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पृथ्वीवर उभा असलेला पुतळा महापुरुषांची तैलचित्र भारतीय संविधानाचा फलक असलेला देखावा पाहण्यासाठी लोक गर्दी करतायत शहाजी कांबळे सागर धुंद्रे अमित कांबळे रवींद्र कांबळे शहाजी कुर्णे आनंदा शिंदे यांच्या उपस्थितीत देखावा खुला करण्यात आला चार दिवस हा देखावा पुढील खुला राहणार असून सायंकाळच्या सत्रात व्याख्यानमाला होणार आहे भुदरगड तालुक्यातही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न झाली त्यानिमित्त भुदरगड तालुक्यातील गावागावात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले भुदरगड पंचायत समितीच्या प्रांगणातील डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला बिदरी कारखान्याचे चेअरमन के पी पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल देसाई यांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं यावेळी भाजप जिल्हा संघटन मंत्री नाथाजी पाटील गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे उपसरपंच राहुल कांबळे प्रकाश वासकर बिदरीचे संचालक अशोक कांबळे अस्मिता कांबळे सविता गुरव उपस्थित होते तर प्राचार्य अर्जुन आंबेडकर गटविकास अधिकारी सरिता पवार गटशिक्षण अधिकारी दीपक मेंगाणे विजय सार शिंदे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते पन्हाळा तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात आंबेडकर जयंती साजरी झाली कोतोली इथल्या हनुमान उद्योग समूहाचे अध्यक्ष बळवंत पाटील यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं करंजफेण गावचे सरपंच मानसिंग आरंडे यांच्या हस्ते आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन झालं पोरले वाघवे असुर्ले गावातही विविध उपक्रम राबवण्यात आले इंजोळे इथल्या युवकांनी आंबेडकर जयंतीनिमित्त रस्त्यावरील खड्डे भरले यावेळी प्रवीण कांबळे माजी सरपंच रामचंद्र पाटील तातोबा गायकवाड योगेश कांबळे निखिल कांबळे दीपक काटकर विजय मुंबईकर उपस्थित होते कोडोली इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं दलित महासंघाचे अशोक गायकवाड रवी गाताडे विकास चोपडे विक्रम गोसावी दीपक सक्टे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झालं तसंच एकशे एकतीस नागरिकांना भारत सरकारच्या ई श्रम कार्डचं वाटप करण्यात आलं बोरपाडळे इथं तहसीलदार रमेश शेंडगे कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईसड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झालं यावेळी पोपट लोंढे अशोक गायकवाड श्रीकांत कांबळे उपस्थित होते शाहवाडी पंचायत समितीच्या आवारातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला धम्मवंदना झाल्यानंतर सर्व दलित संघटनांच्या वतीनं महामानवास अभिवादन करण्यात आलं यावेळी सुरेश कांबळे सुदाम कांबळे प्रकाश कांबळे बापू कांबळे यांच्यासह दलित संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते शाहूवाडी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्या हस्ते डॉ आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं मलकापूर नगरपालिकेत मुख्याधिकारी विद्या कदम यांनी अभिवादन केलं तर मलकापुरातील सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीनं आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली त्याशिवाय मलकापूर बांबवडे आंबा करंजफेण या परिसरातील सामाजिक शैक्षणिक संस्थांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली इचलकरंजी इथंही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली स्टेशन रोडवरील पूर्णाकृती पुतळ्यास प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात नगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर प्रदीप ठेंगल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते राजा कांबळे डी एस डोणे आर पी आय शहराध्यक्ष श्रीनिवास कांबळे दीपक भोसले कामगार अधिकारी विजय राजापुरे उपस्थित होते आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महादेव गौड शहराध्यक्ष सयाजी चव्हाण काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावसकर यांच्यासह विविध राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं